रणजीच्या उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटककडून मुंबईचा एक डाव 20 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला आणि रणजीमधील मुंबईचं आव्हानही संपुष्टात आलं. तब्बल 41 वेळा रणजी विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या मुंबई संघावर ही नामुष्की का आली? मुंबई क्रिकेटला का ग्रहण लागलंय? याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. क्रिकेटची पंढरी मुंबई टीमला आता घरघर लागलीय. पूर्वीच्या यशाचे गोडवे गाताना मुंबई क्रिकेटच्या आताच्या दर्जाकडे मात्र कुणीच लक्ष देत नाही. मुंबई क्रिकेटचा तो खडूसपणा कुठे गेला? मुंबई क्रिकेटचा दर्जा का घसरला? असे प्रश्न अस्सल मुंबईकर क्रिकेट प्रेमीला पडल्याशिवाय राहत नाहीत. कर्नाटकाच्या 9 बॅट्समननी 11 बॅट्समननी एवढी बॅटिंग चांगली केली, आपले बॉलर काय करतायत? 500 रन्स देत आहेत. अगदी शार्दूल ठाकूर असांचा बडोद्यांनी आपल्या अगेन्स्ट रन्स केल्या. म्हणजे तुमच्यात कुठेतरी प्लॅनिंग चुकते, तुमचं आउट काढायची पद्धत चुकते, बॉलिंग कुठे टाकायची, लाईन अँड लेंथ तुम्हाला कळत नाही कशी टाकायची, हे बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे मग निगेटिव्ह क्रिकेट खेळतायत, कुठे लेग स्टंपच्या बाहेरच बॉलिंग टाकतायत, या ज्या गोष्टी होतात त्याच्यामुळे मुंबईचं क्रिकेट खूप खाली गेलं. कधी काळी क्रिकेटपटूंची खाण असलेल्या मुंबईत आता दर्जेदार क्रिकेटपटू का घडत नाहीत? मुंबईच्या खेळाडूंची ती जिद्द आणि ईर्ष्या कमी झाली का? कारण उपांत्य फेरीत कर्नाटकशी मुकाबला म्हटल्यावरच अनेक जणांनी मुंबईच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. जे क्रिकेट जे थिंकिंग आहे तो थोडंसं चेंज करून तुमचा नॅचरल गेम न खेळता थोडंसं सर्व्हाइव्ह करण्यासाठी खेळणं ते गरजेचं आहे. आणि ते अडॉप्ट करणं हे कुठेतरी जमत नाही आपल्या प्लेयर्सना, आणि त्याच्यामुळे आपण ही या मॅचला स्ट्रगल केलं आणि जिकडे जिकडे बॉल स्विंग होणार तिकडे तिकडे आपण स्ट्रगल करत राहणार. मुंबई क्रिकेट संघानं गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रणजीमध्ये खराब प्रदर्शन केलंय. यामुळे क्रिकेटच्या या पंढरीतील अस्सल क्रिकेटप्रेमीला मुंबई क्रिकेटची ही दयनीय अवस्था पाहून नक्कीच वाईट वाटत असणार. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.